नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्यात नवे 4 कोरोना बाधित रुग्ण सापडले। बाधित रुग्ण खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील। आज सांगली जिल्ह्यात नव्याने 4 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। आटपाडी तालुक्यातील 3 व खानापूर तालुक्यातील 1 असे एकूण 4 रुग्ण आहेत। खानापूर तालुक्यातील साळशिंगे या गावातील मुंबईहून आलेली 60 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आहे, तर आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील बाधित व्यक्तीची 18 व 19 वर्षीय 2 मुले आणि झरे येथील बाधित व्यक्तीची 2 वर्षाची मुलगी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे। आटपाडी तालुक्याची कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे, तर खानापूर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्या 8 वर गेली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा। शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा। गायत्री डेव्हलपर्स, विटा।